जराशी मनस्वी हल्लड जराशी हट्टी जशी लाट एक अनावर स्वप्नांच्या त्या बेटावरती तिने बांधले काचेचे घर हसरे होते सारेच आरसे चित्रे येतील की जयदेव सर आणि समजा ते आले नाहीत तर रोहितची ऍडमिशन होणार नाही असं आहे का हो पहिलीच मीटिंग आहे ना जाणं मस्ट आहे मला ना मोहिनीच्या वडिलांचा फोन आला होता आता क्यों अरे त्यांच्या कानावरती कुठून तरी आले की जयदेवला बरं नाहीये जयदेवपाशी म्हणजे आजारी असताना सुद्धा मोहिनी नाहीये मग तो रागवणारच ना आपण याचा फायदा कोणाला होणार आ आ आ कोणाला अर्थात तुम्हाला तुम्हाला तुमच्या मुलीला नांदवायचंय की नाही इथे ए बबडे नांदायचं ना बबडे मला नाही नांदायचं या घरात अज्जू मॅथ्स ची नोटबुक कुठे आहे तुझी नाही आणली आहे का दिसतेय का खरं सांग होमवर्क केला नाहीस ना नाही केलंय का हे पण तू मलाच विचारणार आहेस बंधू ही ट्युशन किती वेळ चालणार आहे अजून ह्याच्यासारखा विद्यार्थी असेल ना तर काही सांगता येणार नाही किती वेळ आणि किती काय अजू बेटा तू उद्या येशील ट्युशनला ए का बस इकडे चालल्या लगेच अजू मी तुझ्या आईशी बोलेन हा जा ए बस इकडे टीचर कोण आहे मी आहे ना अजू मी तुझ्या टीचरची आई आहे कळलं का जा ताई राहू दे ना काकू एवढा म्हणतायत तर मी जातो आता घरी बस इकडे आता तुम्हा दोघींचं काय चाललंय त्याला काय एवढ्या उठा बशा काढायला लावताय आई बघा ना मगाच फक्त बुणबुण लावली तोरणा काय झालंय काही माहीतच नाही असं करू नका हा एक तर ताईचा फोन लागत नाहीये चन्ना तिकडे जयदेवकडे जायला निघालीये ती म्हणाली की त्याला खरंच जर बरं नसेल तर आपल्याला फोन करणार आहे आणि जर तिचा फोन आला तर बघा बघा तिचाच असेल हो तिचाच फोन आहे हॅलो हा बोल हा हा काय सांगतेस बर 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 ठीक आहे हा ओके अगं चन्ना म्हणते जयदेवला खरोखरच ताप आहे मला वाटलंच होतं आप्पांची बत्तीशी काही खोटी ठरायची नाही तर त्यांना का दोष देतेस त्यांनी सांगितलं म्हणून कळलं तरी आपल्याला अज्जू बाळा हे घे आज ट्युशन नाही होऊ शकणार घरी जात अज्जू उद्या पण नाही होऊ शकणार हा मी बोलेन तुझ्या आईशी जात काय झालं काकू पण कोणाला बरं नाहीये अरे रोहितच्या बाबांना बरं नाहीये ना आम्ही तिकडेच चाललोय ठीक आहे काकू हे मी सांगतो माझ्या आईला हो आता तू कोणाला फोन लावतेस ताईला अगं तिचा फोन बंद आहे चन्नानी तिला कळवलंय
ती सुद्धा येईलच तिकडे. चला चला, उशीर होतोय आपल्याला. अहो अनमोल भाऊ, अहो त्या रोहितला बी बुखार आहे बघा. रोहितला होय, तुम्ही ते चेन्नाताईला कळवा ना जरा, मी आज डॉक्टरला घेऊन येते. थांब, मीच बोलवतो. चेन्नाताईला आधी कळवा बघ. ठीक. कमाल आहे. काय झालं? चेन्ना मॅम त्यांचा फोन तरी बंद ठेवत नाही. फोन बंद आहे. काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? आपण डॉक्टरला बोलण्यापेक्षा रोहितला डॉक्टरांकडे घेऊन जायचं का? हरकत नाही, पण आपल्याला जयदेवला सुद्धा बघायला जायचं आहे. हे बघा, आता त्याची काळजी करत बसू नका. आपण रोहित बाबाला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. त्यांनी एकदा त्याला तपासलेला की आपण सुटलो. बघा, तुम्ही रोहितला घेऊन या, मी गाडी काढतो. मोहिनताई, असं रडून कसं चालेल? पोरं म्हटलं की दुखणं खुपणं यायचं. त्या बिगर का ती मोठी होत्यात? तसं नाही आहे काशी, मला ना खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय. हे बघा, तुम्हासनी एकटं पडल्यासारखं वाटत असेल ना, तर तुम्ही माहेरी फोन करा आणि आईसनी सांगून वंदूला बोलून घ्या. नको, त्यांना जयदेवकडेच थांबवू दे. जयदेवला आजारपण सोसत नाही. सदा 100 ताप असेल ना तरी अख्खं घर डोक्यावर घेतो तो. काल बिचारा एकटाच कणत पडला असेल घरी. मोहिनताई, असं रडून कसं चालेल? पोरं म्हटलं की दुखणं खुपणं यायचं. त्या बिगर का ती मोठी होत्यात? तसं नाही आहे काशी, मला ना खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय. हे बघा, तुम्हासनी एकटं पडल्यासारखं वाटत असेल ना, तर तुम्ही माहेरी फोन करा आणि आईसनी सांगून वंदूला बोलून घ्या. नको, त्यांना जयदेवकडेच थांबवू दे. जयदेवला आजारपण सोसत नाही. सदा 100 ताप असेल ना तरी अख्खं घर डोक्यावर घेतो तो. काल बिचारा एकटाच कणत पडला असेल घरी. एकटं कशा पाई, ती जगदंबा असेल की त्यांच्या डोक्याशी. तू एक काम कर, बॅग काढ आणि रोहितचे 4 कपडे भर. डॉक्टरांनी जर सांगितलं काळजी करण्याचं काही कारण नाही, तर मी आईकडेच राहायला जाईन 4 दिवस. आणि घरी सुद्धा फोन करून कळवते. घरी कुठं? असं काय करतेस? माझ्या घरी, जयदेवकडे. त्याला सांगते की रोहितच्या बाबतीत काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. डॉक्टरांना दाखवते आणि मग मी. पण मग असं असेल तर दाखवल्यानंतरच फोन करा ना, म्हणजे त्यांच्या जीवाला बी घोर राहायचं नाही. बघा, खूप ताप आहे. घ्या, ताराला कुलूप आहे. आता काय करायचं? ताई घरी नाहीये, पण ही काशी कुठे गेली? या ताईचं पण ना वागणं कळेन असंच झालंय. एक फोन करेल की नाही आपल्याला? हो, तिने फोन केलाही असेल, पण आपलं नेहमीप्रमाणे फोन तिकडे वर बेडरूम मध्ये, आपण किचन मध्ये. असू दे. तुमचे दोघांचे पण नंबर आहेत ना तिच्याकडे? मनातही आलं नसेल तिच्या. कशा वाटतात ना या मुली. आई, आपण इथे ताईला सपोर्ट द्यायला आलोय ना. सपोर्ट द्यायला ती समोर असायला हवी ना. आज रोहितचा इंटरव्ह्यू होता. तूही कमाल करतेस. इथे जयदेव आजारी असताना ती तिकडे जाईल का? मी चन्नाला फोन करून बघतो. हा, चन्नालाच करा. हा, तिकडे गेली असेल तर कळेल तरी. काय झालं आता? आरतीचा फोनच लागत नाहीये. असं कसं होईल बाबा? ताईचा फोन लागत नाही, चन्नाचा फोन लागत नाही,
थांबा मी करून बघ. खरंच लागत नाही मला तरी असंच वाटतं ताई इंटरव्ह्यूलाच गेली असणार. मला वाटतं आपणच जयदेवला भेटायला जाऊया. ए नको पण तिथे समजा मोहिनी नसेल आणि त्याची आत्या जर का असेल ना बोलून बोलून आपल्याला हैराण करेल ती. तिच्याकडे कसलं लक्ष देत आहे? अर्धवट बाई ती. आई अर्धवट नाही महाकारस्थानी बाई आहे ती. आणि आता जीजू आजारी आहे ना म्हटल्यावर घराची सगळी सत्ता तिच्या हातात असणार. एक सांगू का आपण आपले मानापमान ना सध्या बाजूलाच ठेवूया. जयदेवच्या जवळ राहणं खूप गरजेचं आहे. अहो जी बाई तो आजारी असताना आपल्याला त्याला साधं भेटूही देत नाही ती बाई काय करेल त्याच? आपण लगेच त्याच्याकडे जाऊया. चल आणि हे काय तू काय करतेस? मी ताईला चिठ्ठी लिहून ठेवते की आपण इथे येऊन गेलो आणि जीजूला बरं नाहीये तुला कळलंच असेल तर लवकर तिथे पोहोच. चल लिह लवकर. काय हवंय का? हा नाही मीच विचारणार होते तुला काय हवंय का? नाही मला काही नकोय. जयदेवशी बोलले ना की मला बरं वाटते. हा मग ठीक आहे ना फोनवर ना बोल. फोनवर कशाला? तर मगाशी डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं ना जेडीला तो येईलच आता शुद्धीवर. हा मग ठीक आहे ना शुद्धीवर आल्यावर फोनवर बोल. हा काय तो शुद्धीवर आला ना की मी तुला फोनवर कळवे. पण कळवायला कशाला हवं? मी इथे जवळ बसले ना त्याच्या त्यामुळे तो शुद्धीवर आला की मला कळेलच ना. म्हणजे तो शुद्धीवर येईपर्यंत तू इथे बसून राहणार आहेस? तुमची काही हरकत आहे नाही. मुळात तुम्हाला हे विचारण्याचा अधिकार कोणी दिलाय? ए माझ्या अधिकाराबद्दल बोलायचं नाही. माझ्या अधिकाराबद्दल बोलायचं नाही. या ब्रह्मांडावर माझा अधिकार आहे. मी म्हणेल तसंच होईल. आणि तू काय विचारतेस मला? हे वास्तविक तू इथे नको असायला हवी आहे. इथे मोहिनीने असायला हवं. जा जा जाऊन विचार कुठे ती मोहिनी. तिचे आई बाबा येऊ दे त्यांनाच मी विचारते. वर तोंड करून फिरतायत ना इकडे तिकडे. कोण माझा मगर कसून वाजत? अरे बापरे फोन काय स्विच ऑफ आहे? काय हो काय झालं? तुझा फोन काय स्विच ऑफ आहे? आम्हाला नाही माहित. आम्ही नाही म्हणजे आम्हाला म्हणजे कोणा आम्हाला म्हणजे आम्हाला म्हणजे कोणाला? आम्हाला म्हणजे सांगा ना आम्हाला म्हणजे कोणाला? मला आणि पिट्टूला. पिट्टू पिट्टू काय आई? ए बाबडे ए बाबडे ए बा चन्ना मावशीचा फोन. चन्ना मावशी काय म्हणते? ही काय एवढी मोठी आहे का? हे बघा तुम्ही मला मावशी म्हणा आत्या म्हणा नाही तर आजी म्हणा मला काही फरक पडत नाही. माझ्या फोनशी कोण खेळलं? मी नाही आई पण नाही. आई खेळत नव्हती. आई तर फक्त फोन बघत होती. मोहिनी
माझ्या फोनशी कोण खेळलं? मी नाही, आई पण नाही, आई खेळत नव्हती. आई तर फक्त फोन बघत होती. काय ग, काय बडबडते? मी कशाला हिच्या भिकारड्या फोनला हात लावेल? अगं तूच नाही का मगाशी ते फोन बघत होतीस? ते अजित सरपोतदार. अजित नव्हता आला? नाही, कधी आला होता? अग पण मगाशी नाही का ते अजित? अजित आला होता इथे. मी म्हटलं ना त्याला ही माझ्यापेक्षा विचित्र आहे, अशीच बडबडत असते. अजित काय काय ग, काही बडबडत असते, आताच बडबडत काहीतरी अजित आणि काय त्याशी विचित्र. हे बघ, हसू नको, मला खरं सांग, अजित आला होता इकडे? अजित नव्हता आला, त्याचा फोन आला होता. त्याला सुद्धा आश्चर्य वाटलं की जयदेवची तब्येत ठीक नसताना मोहिनी इथे नाही. अजितला कसं कळलं की मोहिनी इथे आली नव्हती? मी सांगितलं, त्याने विचारलं आणि मी सांगितलं. इकडे बघ, अजितच्या मागे लागण्यापेक्षा ना मोहिनीला विचार. जयदेवची तब्येत ठीक असताना कुठे फिरते, कुठे उंडारते ते बघ, ते बघ. मोहिनीला फोन कर, कळलं ना? मोहिनीला फोन कर. हे बघा, मी मोहिनीला इथेच बोलली, ती येईलच लगेच. पण एक गोष्ट लक्षात, मोहिनीचे आई वडील आल्यानंतर उगाच अगलेचे तारे तोडायचे. खतरनाक मुलगी आहे. परिस्थिती बघून अधिकार स्वतःच्या हातात कसे घ्यायचे हे मला चांगलंच कळत. आणि काय ना, तुमची जी कारस्थानं आहेत ना, जी नाटकं आहेत ना, ती आता माझ्या लक्षात यायला लागली. त्यामुळे असं समजू नका की जेडी आजारी आहे म्हणजे आपल्याला मनमानी करता येईल. बिट्टू, समजा तुझ्या आईला समजव. हसायला काय झालं? आई जेव्हा बाबांना मारायला धावते ना, तेव्हा बाबा सुद्धा असंच म्हणतात, बिट्टू तुझ्या आईला जरा समजाव. हो की नाही? तुझी आई बाबांना मारते? हो, आईचा उपवास असतो तेव्हा बाबांना भूक लागते, मग बाबा आपले भूक भूक करत असतात. आईचा उपवास असला की बाबांना भूक लागते? आईला उपवास झेपत नाहीत ना, म्हणून बाबांना उपवास करायला लावते आई. हो, बाबा पण असंच म्हणतात, कठीण आहे. हॅलो. हॅलो, अगं तू फोन केला होतास? हो, मला वाटलं तूही इथेच असशील म्हणून. तू कुठे आहेस? जेडीच्या घरी. बघ ना, कसली संशयास्पद परिस्थिती उद्भवली. बाय द वे, तू कधी येतोस? मोहिनी आली का तिथे? नाही, आली नाही अजून, पण मी अनमोलला सांगितलंय, येईल कधी. मला वाटतं मोहिनी आली. मी ठेवते फोन. मन्नू आली, मोहिनी जयदेव पाशी पोचली. हे काय बरोबर नाही झालं. छन्नाने सगळा घोळ घातलाय. तर जयदेवच्या मनात मोहिनी बद्दल चांगलीच तेढ बसली असते. थोडी कॉफी घेता का? नको, थँक्स. घ्या ना. खरंच नको. नाही, मला माहिती आहे की मेंटली थकवा आला की खावा प्यावं असं वाटत नाही, पण मला असं वाटतंय तुम्ही कॉफी प्यावी, मला खूप बरं वाटलं. प्लीज. गुड.
खरंच अनमोल, आज तू होतास म्हणून। जयदेव सर आणि रोहित बरे झाले ना की मग तुम्ही आभार प्रदर्शन करा। ओके, चन्नाचा फोन नाही आला अजून। नाही, आपण करून बघूयात ना। नको, नाही तर किती वेळा करणार ना आपण। आणि तसंही काशी कळवणारच आहे। आणखीन कोणाला फोन करायचा का? मी असं करते, अजितलाच फोन करून सांगते। म्हणजे 17 फोन करायची गरजच नाही। पण रोहितला इथे ऍडमिट केलंय एवढं जरी सगळ्यांना कळलं ना तरी बास आहे। बरं, रिपोर्ट्स कधी यायचे? रिपोर्ट्स उद्या सकाळी। डेंग्यू असेल असं मला वाटत नाहीये, कारण तसे सिम्पटम्स दिसत नाहीयेत। तुम्ही नका टेन्शन घ्या। जयदेवचं काय रे? अरे थोडा प्रॉब्लेम झालाय। असा काय प्रॉब्लेम झाला? अगं, एका शहरात राहून सुद्धा तू पोहोचू शकत नाही, चन्ना कशी आली? तू आधीपासून ऐकून तर घे ना। मोहिनी हिच्या घरी राहते ना, मग आज तिला इकडे घेऊन यायची जबाबदारी हिची नव्हती? जबाबदारीचं म्हणशील ना तर ते ताईला कळायला हवं होतं। आरशात जो स्वतःचा चेहरा बघ, संपूर्ण चित्रलिपी उमटले चेहऱ्यावर। हसतेस काय? तर मला नाही ताप सहन होत, तुम्ही काय करू? तुला ताप नाही, तुला काही सहन होत नाही।